नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कावेरी नागपा कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नागपा यांना चिरडणाऱ्या मिहीर शहाला फाशी द्या अशी मागणी करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नागपा या महिलेला चिरडण्यात आलं. आरोपी मिहीर शहा हा पालघरचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्याने तब्बल 60 तासानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव टाकून शोधकार्य करण्यास विलंब लावून षडयंत्र रचलं गेलं असा आरोप यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. सराईत गुन्हेगाराला पोलीस काही वेळात पकडू शकतात, तर मग मिहीर शहाला पकडायला 3 दिवस का लागले असा सवाल देखील यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. यावेळी जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, उपजिल्हा संघटक ॲडव्होकेट आकांक्षा राणे आदी उपस्थित होत्या. आपली ही नाकवा, कावेरी नाकवा, तिला तर उपनेते राजेश शहा आणि त्यांचा मुलगा तो मिहीर उजोर मुलगा, त्यांनी भर रस्त्यामध्ये तिला गाडीने उडवलं. बरं, तो थांबला असता तिला जर हे केलं असतं तिचा जीव वाचला असता. पण अशा या धनिक मुलांना, असे मुजोर मुलांना हे सत्ताधाऱ्यांचं हे तुमचं त्यांचं पाठराखण केली जाते, त्याच्यामुळे ह्यांचा जोर अजून वाढतो आणि अशामुळेच ही मुलं अशी पुढे जातात की यांच्या सगळ्या आरोपांवरती पांघरून घातलं जातं. तर इथे कुठेतरी चाप बसला पाहिजे, या लोकांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. गाडीला ठोकर देऊन हे नवरा बायको दोघं जण त्यांच्या बॉनेटवर उडाले. बॉनेटवर उडाल्यानंतर नवरा बाजूला फेकला गेला, ती बाई त्या बॉनेटवरून उडून चाकामध्ये आणि बंपरमध्ये अडकली. नवरा थांब थांब सांगतोय, परंतु नशेमध्ये धुंद असणारा हा मिहीर शहा यांनी त्या बाईला त्या गाडीखाली चिरडत 2 किलोमीटर पर्यंत तो त्या बाईला घेऊन गेला चिरडत. त्या बाईच्या अंगावर एक वस्त्र राहिलं नाही आणि अशा प्रकारे त्या बाईचा मृत्यू झाला. एवढा बेदरकारपणा कसा काय येतो या धनदान यांच्या अंगात. ठाणे शहरामध्ये आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. मानपाडा परिसरामध्ये देखील पावसाचं पाणी काही प्रमाणात साचलं होतं. कालपासून ठाणे शहरामध्ये पावसाची रिपरीप चालू होती, मात्र तरीही पावसाने रौद्ररूप धारण केलं नव्हतं. आज सकाळपासून मात्र पावसाची संततधार सुरू होती. काही वेळेस मुसळधार सरी देखील शहरामध्ये कोसळत असल्याकारणाने शहराच्या काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्याचं चित्र आज बघायला मिळालं. सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रिजनच्या वतीने मराठी उद्योजकता दिवस 2024 आयोजन डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे करण्यात आलं. या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ सॅटरडे क्लबचे व्यवस्थापकीय संचालक अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, विश्वस्त रवींद्र प्रभुदेसाई, अजित मराठे, प्रदीप ताम्हाणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या उद्योजकीय परिसंवादामध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई, मॅप एव्हिएशनचे श्री मंदार भारदेस, टेलिमॅक्सचे श्री अशोक चव्हाण या उद्योजकीय परिसंवादात सहभागी झाले. गेली अनेक वर्ष व्यवसाय करताना आलेल्या अडीअडचणी, त्यावर केलेली मात आणि त्यानंतर आलेलं यश या संदर्भात उपस्थित तरुण उद्योजकांना या तीनही उद्योजकांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मृणमयी भजक यांनी केलं. यावेळेस भिडेकट्टा या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं. आधार जनरिकचे संस्थापक श्री अर्जुन देशपांडे यांची मुलाखत या निमित्ताने सॅटरडे क्लबच्या उद्योजकांनी आणि सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणीस यांनी घेतली. वयाच्या अवघ्या 16 वर्षी आधार जनरिक हा व्यवसाय सुरू करून केवळ 6 वर्षांच्या कालावधीमध्ये देशभरात 3000 फ्रँचायझी नेटवर्क उभं करणाऱ्या अर्जुन देशपांडे यांनी त्यांच्या अनुभवाची शिदोरी यावेळेस मराठी उद्योजकांसमोर खुली केली. श्री विनीत बनसोडे यांनी उद्योजकांना मार्गदर्शन करणाऱ्या ट्रेनिंग सेशन घेतलं. सॅटरडे क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचं अनावरण तसंच रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या थीम सॉंगचं उद्घाटन यावेळेस श्री अशोक दुकाडे यांच्या हस्ते झालं.
यावेळेस 1000 उद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते. अमिटा ट्रेनिंगमध्ये सर्व प्रकारचे विषय, हाऊ टू डू बॅलन्स शीट, बॅलन्स शीट कशी वाचायची, कॅश फ्लो कसा तयार करायचा, ब्रँडिंगमध्ये काय, मार्केटिंगमध्ये काय, अशा प्रकारचे विविध प्रकारचे ट्रेनिंग ॲक्टिव्हिटी करणार, जेणेकरून उद्योजकाला सर्वांगीण नॉलेज इनपुट देण्याचा आमचा प्रश्न आहे. त्यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा मुख्य विषय होणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मुख्य विषय होणार आहे. आणि मला निश्चित असं वाटतं की आज ह्या 25 वर्षाचा सिलेब्रेशनचं पहिलं पर्व आज आहे, जो आम्ही म्हटलं उद्योजकता दिवस. आज बराच लांबून लांबून सुद्धा उद्योजक आम मेंबर नसले तरी आज आमच्या कार्यक्रमात आले, यातच आमच्या यशाचं प्रतीक आहे. पूर्ण सॅटर्डे क्लबच्या सक्सेस स्टोरीज इकडे शेअर केल्या जात आहेत. पुढच्या 25 वर्षाच्या जो काही कार्यक्रम आहे त्याचं इकडे शेअरिंग होतं. सो पुढचं एक वर्ष आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवणार आहोत, ज्याच्यामध्ये 10,000 मेंबर आणि 200 आमचे चॅप्टर करण्याचा जो मानस आहे त्याच्या दिशेने आम्ही अग्रेसर होतो आहे. तुम्हीसुद्धा जरा सॅटर्डे क्लबचे मेंबर नसाल तर आमच्याबरोबर सामील व्हा, या चळवळीमध्ये सामील व्हा. थँक्यू सो मच. सॅटर्डे क्लबप्रमाणे म्हणजे भिडे सर ह्यांचे जे संस्थापक होते त्यांच्या माध्यमातून खूपच चांगलं नियोजन लोकांना एकत्रित आणण्याकरता आणि मराठी उद्योजका दिवस आज आहे आणि त्या दिवशी मला वाटते आपल्या मराठी लोकांनी अजून बिझनेस केला पाहिजे. आणि आज मी आता तेच बोललो आतमध्ये की जर का 1000 लोक आज इथे आलेले तर 1000 लोक फक्त नाही आहेत, ते 1,00,000 नोकऱ्या घडून आणू शकतात, एम्प्लॉयमेंट घडून आणू शकतात. तर मला वाटतंय या टीमचे सगळ्यांचे खरंच खूप मी यांना कॉंग्रॅच्युलेट करतो. विशेष गोष्ट अशी की आज 108 चॅप्टरचं लॉन्चिंग झालं महाराष्ट्रभर. 108 चॅप्टर आणि साधारण प्रत्येक चॅप्टरमध्ये 50 ते 60 मेंबर्स सॅटर्डे क्लबचे आहेत, म्हणजे जवळजवळ 4,500-5,000 मेंबर्स. आणि सॅटर्डे क्लबचं वैशिष्ट्य असं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, ही माधवराव भिडेंनी दिलेला हा मंत्र आहे. तर तो आपापसामध्ये बिझनेस, आता त्याचा उल्लेख आदरणीय दुगडे साहेबांनी केला की 15,000 कोटी रुपयाचा मागच्या वर्षीमध्ये आपापसामध्ये बिझनेस झाला. तर आमचं असं स्वप्न आहे की 10,000 मेंबर हे पुढच्या 3 वर्षामध्ये करायचे आहेत. हे कार्यक्रम खूपच छान आहे, म्हणजे हा कार्यक्रम असा आहे की जो आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी उद्योजकांना एकत्रित आणण्याचा कार्य करतो. आणि ही काळाची गरज आहे, कारण की आज आपण म्हणतो की मराठी माणूस उद्योग होत नाही, पण इथं आल्यावर असं वाटतं की नाही, ती जे म्हणणं आहे ती खोटी असेल कदाचित. कारण इथं बघितल्यावर मी बघितलं की एवढे सर्व मराठी उद्योजक आहे आणि एवढ्या सर्व मराठी उद्योजकांना बांधण्याचं कार्य ही जे संस्था करते हे बघून खूप चांगलं वाटतं. जे उद्योजकांना सगळ्यांना नेटवर्किंगचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे, त्यामुळे जे उद्योजक ज्यांच्या प्रेरणा आहेत त्यांना भरपूर काम यामुळे करता येणं शक्य आहे. मराठी उद्योजकांना दर्जासाठी, विस्तारासाठी एकमेकांशी संबंधित असणं, एकमेकांशी बोलत राहणं आणि इतरांच्या व्यवसायातून, इतरांच्या चुकांमधून शिकत आपले आपले व्यवसाय पुढं घेऊन जाण्याची संधी ह्या प्रकारच्या उपक्रमामध्ये मिळते आहे. आता सॅटर्डे क्लबचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, या रौप्य महोत्सवी वर्षाला सॅटर्डे क्लब आणि त्याच्या सगळ्या मेंबरना माझ्या मनापासून शुभेच्छा. त्यांची मानसिकता बदलण्याचं व्रत घेतलेलं आहे सॅटर्डे क्लब, एकमेका सहाय्य करू अवघी होऊ श्रीमंत हे ब्रीदवाक्य घेऊन आज महाराष्ट्रातल्या देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं महाराष्ट्रीय, जिथं जिथं मराठी उद्योजक आहे तिथं तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. आजच्या या मराठी उद्योजक दिवसाच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आपल्या 25 वर्षात आजपासून पदार्पण करत आहे, त्यानिमित्ताने सॅटर्डे क्लबला, सॅटर्डे क्लबच्या सर्व सभासदांना आणि सॅटर्डे क्लबच्या संपर्कात आलेल्या आणि तिथून प्रेरणा घेतलेल्या 1,00,000 उद्योजकांना मनापासून शुभेच्छा. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या चळवळीचा एक भाग म्हणून हा आज उद्योजकता दिवस आपण साजरा करतोय. हा फ्लॅगशिप इव्हेंट आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहे, ट्रस्टी उपस्थित आहे आणि खूप चांगलं पॅनल डिस्कशन आहे की जेणेकरून उद्योजकांना मोटिवेशन मिळेल. आणि या हेतू असाच आहे की हा ऑर्गनाईज करून ह्याच्यातून अनेक कोट्यवधी उद्योजक, मराठी उद्योजक निर्माण व्हावेत या हेतूने हा दिवस साजरा केलेला आहे. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कामगार नेते, काँग्रेसचे निष्ठावंत, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तसंच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष श्री धर्मवीर मेहरोल यांचा वाढदिवस व त्यांच्या पत्नी ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचारी सौ कविता धर्मवीर मेहरोल यांचा सेवानिवृत्ती सोहळा ठाण्यातील खार्टन रोड परिसरामध्ये उत्साहाने साजरा झाला. या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे शहर जिल्हा आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक, ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र अडालने, राष्ट्रीय खजिनदार सूरज श्रीपाल चिंडलिया, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक भरत चव्हाण, गोकुळ खून, विनोद भाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे अध्यक्ष संदीप कुडतरकर, ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट पाल फाउंडेशनचे झेव्हियर स्टॅटिगो सुधीर पाटील, डॉक्टर सुधीर करंजीलकर, ठाणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्मिता वैती, सचिव नमिता उमेश भट, सरचिटणीस शिरीष घरट, डॉक्टर परमार, श्रीकांत गडलीकर, रुखी ज्ञाती समाज ठाणे जिल्हा अध्यक्ष सिंहदेव जेठवा, माजी अध्यक्ष पप्पू राठोड, निखिल बुडजडे, गिरीश मेहरोल, विशाल वाघ, सचिन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. एकीकडे राज्यात ड्रग व्यवसायाच्या मुसक्या आवळण्यात पोलीस खात्याला यश असताना ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार, हुक्का पार्लर आदी अवैध व्यवसायांवर कारवाई केली जात नाही, त्यामुळे येथील स्थानिक पोलीस ठाण्यामधील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात 293 प्रस्तावावर बोलताना ठाण्यातील अनेक विषय सभागृहात उपस्थित केले. ड्रग, पब, हुक्का पार्लर, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे बार, दारूची दुकानं, ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची बेकायदेशीर पदोन्नती, फसवणूक करणाऱ्या फायनान्स कंपन्या, जुन्या विहिरी आदी विषय श्री केळकर यांनी उपस्थित केले. ठाण्यात पानपट्टी, पानटापऱ्या आणि दुकानातूनही एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनयुक्त पदार्थ विकले जात आहेत, ड्रग्ज विकले जात आहेत. यामुळे तरुणाई बर्बाद होत आहे. शहरात अनधिकृत ऑर्केस्ट्रा बार, डान्स बार, हुक्का पार्लर असे अवैध व्यवसाय सुरू असून याआधी कारवाई करण्यात आली, परंतु ते पुन्हा लपून छपून सुरू आहेत. हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही चळवळ सुरू केली असून त्याला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं श्री केळकर यांनी म्हटलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम,
जर ध्वनी क्रमांक 9820939420, तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.